चाळीस प्रश्न केला होता, प्रश्न टाळा होता, तुम्ही एक उद्योगपती आहात, आता आमदार म्हणून विधानसभेत जाता, काय नेमकं मांडणार? कोल्हापूर एक तर बऱ्यापैकी उद्योगधंद्याचा हब समजलं जातो. खरं म्हटलं म्हणजे जनता ही घरात सुखी असली पाहिजे, त्या घरातला प्रत्येक मनुष्य रोखलेला असला पाहिजे आणि त्यांचं घर व्यवस्थित चाललं पाहिजे. त्यांना जे राहायची सोय आहे किंवा त्यांचं राहायचं आवश्यक सराउंडिंग आहे हे व्यवस्थित असलं पाहिजे, हे जनतेला पाहिजे आहे आणि ते करण्याचं काम आपण करायचं. उद्योजकांनाही या सरकारच्या विरोधात संघर्ष करावा लागलाय. तुम्ही उद्योजक म्हणून आता विधानसभेत प्रतिनिधित्व करताय, कशा पद्धतीने? उद्योजकाबद्दल जे प्रश्न आहे हा प्रश्न पहिल्यांदाच मी विजेचा प्रश्न पहिल्यांदा घेणार आहे विधानसभेत, पहिल्यांदा प्रश्न घेणार आहे. जी आता मंदीची लाट आहे या मंदीमध्ये वीज दर कमी व्हायलाच पाहिजे कुठच्या मध्ये, याबद्दलच मी गाव सुद्धा मांडणार आहे. त्याला सगळे लोक मला वाटते सपोर्ट करतील. कोल्हापूरमधनं एक चंद्रकांत नावाचे आमदार तुम्ही आता झाले आहेत, पण दुसऱ्या चंद्रकांतांचं पानिपत झालंय असं वाटतंय, कारण तुम्ही काँग्रेसचे आमदार असणार आहेत. आता मी त्याच्यामध्ये काही बोलू शकत नाही. आता आपण पहिलं काम करूया, कामात आपण दाखवूया जे काय करायचं.